तर मानकोली पुलासाठी या खूप तारखा आल्या आपल्या. मला वाटतं मागच्या वेळेस 31 मे शेवटची तारीख दिलेली, अजूनही तारखा येत आहेत. तीच परिस्थिती बघायला आलो. मोठेगावची परिस्थिती मला माहिती आहे, मी तिथे दोनदा जाऊन आलेलो आहे. तिथेही अजून काय काम बाकी आहे. इथे या मानकोली साईडला आज विशेष करून बघायला यासाठी आलेलो की इथे जो रॉक लागलेला आहे तो अजून त्याचा ॲक्सेस मेन रोडला व्हायला किमान 2 महिने तरी जातील इथे, किती फास्ट केलं तरी. त्यामुळे हा पूल चालू व्हायला, पूल तयार असूनसुद्धा हे ॲक्सेसची कामं आधी करता आली असती, परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे पूल तयार झाला परंतु आता ॲक्सेस एंट्री पॉईंट यांचे क्लिअर झाले नाही आहेत. त्यामुळे हा फुकटचा वेळ वाया जातो आहे. कसा तरी निवडणुकांच्या तोंडापर्यंत काम खेचायची ही टॅक्टिक आहे यांची, पहिल्यापासून चाललेली आहे. आता निवडणुकींच्या तोंडावर हा ब्रिज चालू होईल, परंतु याचसोबत आपला डोंबिवलीचा जो भाग आहे तिथे रेल्वेच्या वर जर ब्रिज केला नाही तर परिस्थिती कठीण येणार आहे, ते खूप ट्रॅफिक होईल.